तर आजकाल आजच्या काळामध्ये खरं स्वतःच्या प्रसिद्धीकरता काही महाराज भ्रमिष्ठ झालेले आहेत आणि मला वाटतं तेच हे भाग्यवश्री महाराजांचं लक्षण दिसतं आहे. असं आहे की लाखो कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या साईबाबांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य करणं त्यांनी, त्याचा तर मी निश्चित सगळंच केलेलं आहे. परंतु मला वाटतं बाबांच्या बाबतीमध्ये त्यांनी माणसांमध्ये देव पाहिलेला होता, म्हणून तर सबकावालिक एकामध्ये त्यांना मानतो आहे. आज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आज संतांच्यामध्ये आपण देव पाहतो आहे, म्हणून महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा मला वाटतं वर्ग राज्यामध्ये आज 20-20 लाख लोक भाविक पंढरपूरला जातात, हे कशाचं होतं काय? मला वाटतं अशा भंपकपणा हे स्वामीजी करतायत त्यांच्याविरुद्ध शासनानं तर कारवाईच केली पाहिजे. बाबांच्या विरुद्ध बोलण्याचं धाडस ही लोक करू शकतात, त्यांचं मला वाटतं त्यांची ती नैतिकता नाही आहे किंबहुना त्यांना तो अधिकारही नाही आहे. अशा वाचाळपणा करणाऱ्या लोकांकडे आता लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आता कसं आहे बागेश्वर, आता इथे पुन्हा प्रश्न असा आहे का बागेश्वरजी मोठे का साईबाबा मोठे, त्यांचे भक्त जास्त का यांचे भक्त जास्त, कोणते भक्त आक्रमक अधिक होतात त्याच्यावर ते अवलंबून असतं. त्याच्यामुळं त्या त्या भक्तांनी आता तशा तशा समोर गेलं पाहिजे. आम्ही राष्ट्राचे भक्त आहो, आम्ही कोणत्या बाबाचे भक्त नाही, कोणाचे नाही, ज्यांनी ज्यांनी राष्ट्रासाठी काम केलं त्या सगळ्यांचे आम्ही भक्त आहोत. संभाजीनगरमधली परिस्थिती आपण काही दिवसांपूर्वी बघितली, चिघळलेली होती. अशी सगळी परिस्थिती असताना बागेश्वर बाबा असतील, कारीचरण महाराज असतील, ते वातावरण बिघडवण्याचं काम करतायत, त्यांच्यावरती सरकारने कारवाई केली पाहिजे असं नाही का वाटत सत्तेमध्ये राहतो? मला असं वाटतं का जे जे कोणी असेल, मग बागेश्वरच महाराज काय तर इतरही धर्मातले काही लोक पंथीय लोक असे बोलत असेल तर त्या सगळ्यावर समान कारवाई झाली पाहिजे. जे कोणी धर्म आड घेऊन धर्माची भाषा बोलून, मग ते हिंदूच काय मुस्लिमही असेल बौद्ध असेल ख्रिश्चन असेल कोणी पण असेल, जे जे धर्म आळवा घेऊन राज्याचं त्या देशाचं नुकसान करत असेल त्यांना अंदर घातलं पाहिजे.